महावितरणचा सहायक अभियंता धर्मराज विलास काशीतकर याला 15,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. महावितरणच्या ताराबाई पार्क इथल्या मुख्य कार्यालयात आज ही कारवाई करण्यात आली. सहायक अभियंता धर्मराज काशीतकर यानं महावितरणच्या ग्रामीण विभाग 2 अंतर्गत ट्रान्सफॉर्मर लोडिंग अनलोडिंगच्या कामांची बिलं मंजूर करण्यासाठी 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना सहायक अभियंता धर्मराज काशीतकर याला आज रंगेहात पकडण्यात आलं. लाचखोर काशीतकर याच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. तक्रार हा एमएससीमधील लोड शेडिंग अनलोड शेडिंगचे कॉन्ट्रॅक्टचं काम करतो. त्याच्याकडं त्या ठिकाणी एमएससीमधील सहाय्यक अभियंता श्री धर्मराज विलास काशीतकर यांनी त्यांच्याकडे 1 लाखाची मागणी केली होती. त्याप्रमाणे जुने कामाचे 75,000 आणि नवीन कामाचे 25,000 अशी मागणी होती. त्याप्रमाणे आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन केलं आणि व्हेरिफिकेशनमध्ये त्याला परत 15,000 रुपये मागणीतले जे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही आज रोजी ट्रॅप लावला. त्याच्यामध्ये त्यांनी 15,000 रुपये स्वीकारलेले आहेत. त्यावरून आम्ही असा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आरोपी जी धर्मराज काशीतकर यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव बंबरगेकर, शरद पोरे, नवनाथ कदम, मयूर देसाई, रुपेश माने यांनी या कारवाईत सहभाग घेतला.